थेट विधानसभेमध्ये जातो आहोत. पूर्ण अभाव आपण किती देणार आहात की 52% देणार आहात. अध्यक्ष मोदी संभ्रमावस्था आहे. आपण जर अध्यक्ष मोदी पाहिलं तर 48 तास उलटून झाले माननीय मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला, तर राज्यामधला असंतोषाचा वणवा तर अध्यक्ष मोदी या ठिकाणी खतपतोय, या ठिकाणी अध्यक्ष मोदी आपल्याला दिसतोय. आणि अशा पार्श्वभूमीवर कारण अध्यक्ष मोदी सरकारचा विश्वास कसा ठेवायचा, कारण अध्यक्ष मोदी मागच्या सरकारनं 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, ते मान्य उच्च न्यायालयाने मान्य केलं आणि या सरकारनं तावडतोब सरकारनं ते पुढे नेलं नाही, ते रद्द केलं अध्यक्ष मोदी. ते धनगर समाजाच्या बाबतीत घडलं अध्यक्ष मोदी, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देतो असं. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झालेले आहेत. मराठा आरक्षण संदर्भातला अहवाल आजच मांडावा, त्यावर आजच चर्चा करावी अशी मागणी होते. राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतायत सभागृहात ते आता आपण पाहत होतो. मराठा समाजाला आरक्षणासाठीचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यासाठी विरोधक आजही ठाम आहेत. विरोधकांनी आजही विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केला. आजही सगळ्या विरोधकांनी एकवटून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केलेली आहे तर अहवाल आजच सभागृहांमध्ये मांडला जावा. मराठा आरक्षणासंदर्भातला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहांमध्ये मांडला जावा आणि त्यावर चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. या व्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी करत अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि त्याची सुरुवात दणाणून सोडलेली आहे. त्यामुळे आजचा दिवसही मराठा आरक्षणाच्या अहवालावरून गाजण्याचीच शक्यता अधिक आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे, तोही वादळी ठरण्याची शक्यता आहे. अर्थातच मुद्दा मराठा आरक्षणाचा राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला अहवाल सुपूर्द केलेला आहे आणि आता तो लवकरात लवकर म्हणजे अगदी आजच दोन्ही सभागृहांमध्ये मांडावा यासाठी विरोधक आक्रमक आहेत. विधानसभेमध्ये याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. आजच अहवाल सादर करावा आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांकडून होतीये. मुख्यमंत्री गिरीश बापट हे सगळे जेव्हा सभागृहामध्ये येत होते त्यावेळेला विरोधकांनी आज सुद्धा जिन्यांवर बसून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केलेली आहे, आंदोलन केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि इतर सगळे नेते हे सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करताना पाहायला मिळतात. आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे आणि विधिमंडळाच्या पायऱ्यावरती सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षामध्ये सहभागी असणाऱ्या सगळे पक्षाचे जे आमदार आहे यांच्याकडनं आज आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे, घोषणाबाजी करण्यात येत आहे पायऱ्यावरती बसून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन मुद्दे या ठिकाणी विरोधकांनी दोन मुद्द्यावरनं सरकारला या ठिकाणी टार्गेट करताना आपल्याला बघायला मिळतं. एक मराठा आरक्षणासकट मराठा धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं आणि यासोबत या ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेल्या भागामध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत सरसकट देण्यात यावी, यासोबत केळीसारख्या ज्या फळबागायला 1 लाख रुपयाची मदत सरकारने तात्काळ जाहीर करावी आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी या ठिकाणी विरोधकांकडनं केली जाते आहे. कालसुद्धा याच महत्त्वाच्या मागण्यासाठी या ठिकाणी या विरोधकांनी आंदोलन केलं होतं आणि आज विशेषतः ज्यावेळी यांचं आंदोलन सुरू होतं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधिमंडळामध्ये आगमन झालं, मात्र त्यांनी या सगळ्या विरोधकांना तोंड देणं टाळलं आणि दुसऱ्या मार्गाचा उपयोग मुख्यमंत्र्यांकडनं विधिमंडळामध्ये जाण्याकरता करण्यात आला आणि विरोधक आक्रमक झाले आणि त्याचमुळं
आज जर गदारोळ झाला तर या गदारोळामध्ये सभागृह नेमकं कशा पद्धतीने चालतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात मराठा आरक्षणाची ज्यावेळी मागणी आहे, या मागणीसकट मागासवर्गीय आयोगानं दिलेला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल हा आजच सभागृहामध्ये चर्चेसाठी ठेवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा विरोधकांकडनं करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन कुबडेसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई.